नाही, असं आहे की हे शेतकऱ्यांचं आंदोलन 2 महिन्याहून जास्त सुरू आहे आणि कित्येक लोक त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले. आता या आंदोलनाकडे जे आहे, नंतर 26 जानेवारीला जे काही गदारोळ झाला तोसुद्धा आपण पाहिला. काही लोक त्या आंदोलनामध्ये घुसले आणि त्यांनी जो काही पराक्रम तिथे केला त्याच्यामुळे ते आंदोलनाला बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. आता अशा वेळेला जे आहेत शेतकरी बिचारे तिथे उन्हात पावसात करोनाच्या ह्या अडचणीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आणि मग परदेशातून मग काही लोकांनी जे तेरिहान आणि इतर सेलिब्रिटीजनी त्या संदर्भामध्ये मत व्यक्त केली की हे अशा प्रश्नावर जे आहे थोडंसं सगळ्यांनी बोललं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी हा जो सत्याग्रहाचा मार्ग जो आहे हा याच देशाच्या महात्मा गांधींनी जगाला दिलेला आहे. ते अस्त्र जे आहे महात्मा गांधींनी दिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच ते त्यांनी काही ट्विट केलं, त्याच्यावर काही लोकांचं ट्विट झालं. पण असं आढळून आलं की एका दिवशी सगळ्यांनी ट्विट केलं आणि त्याचबरोबर 2-3 ट्विट शब्दांशः एक शब्द सारखाच होता. म्हणजे मग यांना कोणी करायला लावलं आणि मग त्यांनी त्यांच्या मनात असो किंवा नसो परंतु आता वरचा आदेश आहे म्हणून आपण हे करायचं म्हणून त्यांनी ते केलं. अशा संदर्भातल्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रात वगैरे आल्या त्याबद्दल जेव्हा होम मिनिस्टरला पत्र प्रश्न विचारलं गेलं काय का तर आम्ही चौकशी करू म्हणजे खरोखरच त्यांच्या काही येते त्यांच्या काही घरी जाऊन काय त्यांना विचारणार किंवा काय अशातला का भाग नाही की माहिती घेणार असाचा अर्थ आहे. बाकी यांचा आम्ही जो आहे जे भारतरत्न आहेत हे आहे त्यांचा सगळ्यांचा आम्ही सन्मान राखू इच्छितो. हां मग त्यांना तर तो काहीतरी संधी हवीच असते ना, त्याशिवाय ते विरोधी पक्ष नेते कसे काय म्हणणार. राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पवारांवर बोल टीका करताना म्हटले की यूटर्न मारला होता कृषी कायद्याच्या मुद्द्यांवरनं आणि आज मात्र कौतुक फार केलं गुलाम नबी आझाद आणि पवार साहेबांचं की त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचं सगळं काही लोकांना पाहण्यासारखं चांगलं आहे. आता मी काय सांगू, प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेब पवारसाहेबांवर टीका पण करतात यूटर्न केल्याची आणि आज त्यांची स्तुतीसुद्धा करतात. मला तर आज कोणी ते काहीतरी व्हॉट्सअपवर ते गही भरलेसुद्धा. त्याच्यामुळे आता नक्की हे खरं की ते खरं ते त्यांनाच विचारायला पाहिजे खरे मोदी कोण.